कैमरॉन का कैमरा चेक 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 कर हाँ ये सर झालाय आता ओके 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 व्हिडिओ चालू करा तुमचा. ओके यस सर ओके. ओके थैंक यू. बालमित्रांनो, अहमदनगर जिल्हा परिषदेने आपल्या सर्व इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम अशी संधी निर्माण केलेली आहे की नेहमी वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या व्यतिरिक्त आणखी काही पाहुण्यांच्या माध्यमातून आपल्याला जो काही शिष्यवृत्तीचा भाग आहे तो आपल्या समोर सादर करण्याची संधी वेगवेगळ्या लोकांना दिली. खरं तर आपण फार नशीबवान आहात की मी देखील नशीबवान आहे की आपल्याला मला तुमच्याशी बोलण्याची संधी या माध्यमातून मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीमध्ये या अगोदरच्या तासिकेमध्ये जे काही भारांश आहे त्या भारांशाबद्दल आपल्याला कल्पना दिलेली आहे. आज माझ्याकडे जो भाग आहे तो आहे सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि त्याच्या पुढचा भाग. दोन टप्प्यामध्ये आपण हा भाग घेणार आहोत. आज आपण प्रामुख्याने जाणार आहोत सम संख्या, विषम संख्या याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि त्याच्या पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा म्हटली की कमी वेळामध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर शोधण्याचं कौशल्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. परंतु हे अचूक असं उत्तर शोधण्याचं कौशल्य प्राप्त होत असताना आपल्याला मूळ गोष्ट जी आहे ती खूप काळजीपूर्वक शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्या गोष्टीची संकल्पना आपली क्लिअर झाली की आपल्याला पुढे उदाहरणं सोडवायला अगदी सोपं जातं. आता सर्वात प्रथम जे संख्या ज्ञान आहे त्या संख्या ज्ञानामध्ये सम संख्या म्हणजे काय ते एकदा आपण लक्षात घेऊया. आपल्या वर्गामध्ये आपल्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ही संकल्पना सांगितली असेल तरीही आपण तो मुद्दा पुन्हा एकदा आपण घेणार आहोत, कारण पुढच्या काही उदाहरणं सोडत असताना आपल्याला या गोष्टीची आवश्यकता पडणार आहे. सम संख्या लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपं सूत्र आहे ते म्हणजे काय. जी काही संख्या आपल्याला विचारणार आहे, जे काही प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा उदाहरण विचारलं जातं त्या उदाहरणामध्ये दिलेली संख्या ही सम आहे की विषम आहे ही शोधण्यासाठी आपल्यासाठी अत्यंत मदत करणारे अंक आहेत 0, 2, 4, 6 आणि 8. ही जी अंक आहेत ना आपला अत्यंत उपयोगी ठरणार आहे. ज्या संख्येच्या म्हणजे जी दिलेली संख्या आहे त्या दिलेल्या संख्येच्या शेवटचा अंक एकक स्थानचा अंक जर तो 0 असेल किंवा 2 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 8 असेल, यापैकी कोणताही एक अंक जर दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी असेल तर आपण सरळ समजायचंय की दिलेली संख्या ही सम संख्या आहे. लक्षात घ्या. आता सोबतच आपण विषम संख्येचा सुद्धा विचार करणार आहोत. प्रामुख्याने 0 पासून आपण जर 10 पर्यंत आपण संख्या मांडली आहे शून्यापासून 9 पर्यंत आपण एक अंक आपण घेऊया. लक्षात घ्या. आता त्यातले जे काही 0, 2, 4, 6, 8 हे जे अंक आहेत हे आपण समजण्यासाठी आपण मोजले जातात. म्हणजे काय, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक जर एकच स्थानी असेल तर आपण त्याला मग उरलेले अंक कोणते 1, 3, 5, 7 म्हणजेच काय.
म्हणजे ज्या संख्येचा एकस्तंभचा अंक एक किंवा तीन किंवा पाच किंवा सात किंवा नऊ यापैकी कोणताही असेल तर आपण सरळ सांगू शकतो की दिलेली संख्या ही विषम संख्या आहे. आता हे सांगत असताना काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला वाटले तर तुम्ही ते त्या त्यावेळी लिहून घ्यायचे. लक्षात आलंय? पुन्हा एकदा सांगतो, समसंख्या ओळखण्यासाठी महत्वाचे अंक आहेत 0, 2, 4, 6, 8. यापैकी कोणताही अंक एकस्थानी असला पाहिजे. मग ती संख्या कितीही अंकी असू देत, अगोदरचे अंक कोणतेही असू देत, मात्र एकस्थानीचा अंक हा यापैकी एक असेल तर आपण त्याला समसंख्या म्हणू शकतो. सोबतच विषम संख्या शोधण्यासाठी आपण जे अंक आपण शोधले आपल्याला मदत करणारे ते आहेत 1, 3, 5, 7 किंवा 9. यापैकी कोणताही एक अंक जर एकस्थानी असेल तर आपण समजायचं की दिलेली संख्या ही विषम संख्या. आता आपल्याला याच्या पुढे जायचंय. समसंख्यांची जी बेरीज असते बघा, कधी कधी आपलं विचारलं जात दोन समसंख्यांची बेरीज किती आहे आणि त्याने कधी पर्याय दिलेले असतात. आपण सोपी बेरीज घेऊया, 54 अधिक 38 हे दोन समसंख्या आहेत. आता या समसंख्या काय आहे, कारण शेवटचा अंक 4 आहे आपण अगोदर समजून घेतल्याप्रमाणे, म्हणून ही 54 ही समसंख्या आहे. 38 मध्ये एकत्र 8 आहे, ही सुद्धा काय आहे, समसंख्या. मी मुद्दाने सबंधण्यासाठी छोटी संख्या घेतली. या दोन्ही समसंख्या आहेत, या समसंख्यांची बेरीज जर आपण केली तर काय बेरीज येते, तर 8 आणि 4 12, 5 चा 1, 5 आणि 4 9, म्हणजे शेवटचा अंक कोणता आला, 2. त्याच्यामुळे आपल्याला काय लक्षात येते, दोन संख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्या असते. ओके, मग आता पर्यायामध्ये दिलेलं, आता ही छोटी संख्या आहे परंतु जर आपण 4 अंकी 5 अंकी संख्या दिली असेल तर परीक्षेमध्ये आपण सर्वांची बेरीज करण्याची आवश्यकता आहे का, आहे का, नाही, नाही का नाही, कारण आपल्याला पर्यायामध्ये जे उत्तर आहे ते उत्तरमध्ये शोधताना आपल्याला काय बघावं लागेल की या दोन एककांची बेरीज किती होते. बरोबर, मग त्या ठिकाणी पर्याय दिले, वेगळ्या प्रकारचे पर्याय दिले असतात. मग ज्या ठिकाणी आपलं दोन पर्याय असेल त्या ठिकाणी आपण सगळ्यात अगोदर जाऊ. बरोबर, परंतु जर आणखी काही ठिकाणी दोन जर दिले असेल तर मात्र आपल्याला टप्प्याटप्प्याने बेरीज करणार. ओके, आपण इथे एक सूत्र शोधलं, दोन समसंख्यांची बेरीज ही नेहमी सम असते. मग आता एक सम घेऊ आणि एक विषम घेऊ. एक सम घेतले, एक विषम संख्या घेतली. इथे सम आहे कारण शेवटी एकक स्थानी 4 आहे, ही विषम आहे कारण इथे एकक स्थानी 5. तर दोन संख्येची बेरीज आपण जर केली तर उत्तर किती येते बघा, 109. शेवटचा अंक कोणता ना, 9. अर्थातच या ठिकाणी 9 हा जो आहे हा विषम अंक आपल्याला दाखवतो. म्हणजेच एक सम आणि एक विषम जर आपण संख्या घेतल्या, त्यांची जर आपण बेरीज केली तर येणारी बेरीज ही नेहमी कोणती असते, विषम असते. मग तुम्हाला लिहून घ्यावं लागेल, लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की दोन समसंख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्या असते. त्याचप्रमाणे एक सम आणि एक विषम अशा संख्यांची बेरीज ही विषम संख्या. ओके, आपण पुढे जाऊया.
आपल्याला एक गोष्ट आणखी माहित असली पाहिजे की लगतच्या दोन समसंख्यांमध्ये किती फरक असतो. समजा एक समसंख्या आहे 10, त्याच्यानंतरची कोणती 12, त्याच्यानंतर कोणती 14, त्यानंतर कोणती 16. यावर आपलं आणखी गोष्ट लक्षात येईल की या प्रत्येक दोन क्रमागत क्रमवार समसंख्यामध्ये किती फरक असतो. फरक असतो 2 चा. दोन क्रमांक समसंख्यांमध्ये फरक असतो 2 चा. त्याचप्रमाणे या मी काही क्रमागत क्रमागत म्हणजे काय क्रमवार, बरोबर. क्रमवार येणाऱ्या ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्येमध्ये सुद्धा जो फरक आहे तो देखील आपल्याला फरक 2 चा पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याला जर एखादी दिलेली संख्या एखादी संख्या दिली असते आणि त्याची क्रमगत आपल्याला संख्या शोधायला सांगितली तर आपण एक सूत्र तयार करता येईल. ते कोणतं? त्यामध्ये फरक किती असते? 2. मग उदाहरण समजा आता आहे, एक संख्या 17 आहे, 17 आहे, ओके. मग याच्या क्रमागत तिसरी तिसरी क्रमागत विषम संख्या कोणती? आपण आता असं जर वाटत आपण गेलो 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आहे. आपल्या विचारला या 17 ही एक संख्या आहे, त्याच्या तिसरी क्रमांक येणारी विषम संख्या कोणती? तिसरी. पण मोठी संख्या त्याला खूप वेळ वेळ लागेल. एक ही एक संख्या आहे 17, बरोबर. तर फरक किती असतो? 2 चा. 17 ही एक जर संख्या असेल, विषम संख्या असेल, पुढची संख्या जी आहे तिचा 2 चा फरक असतो. मात्र आपण तिसरी विचारली याचा अर्थ इथे आपण 3 ने गुणाकार करावा लागेल. ही मूळ संख्या आहे आपली 9 अधिक ही 2 गुणिले 3 किती आहे? 6. दोघांची बेरीज करून आली 23, बरोबर. याचा अर्थ आपला म्हणजे एखादी क्रमागत संख्या शोधत असताना मूळ जो फरक आहे तो 2 चा आहे, मग कितवी विचारली? तिसरी, पाचवी, तर मग तेवढ्या संख्येने आपल्याला गुणाकार करावा लागेल. याला आधारित आपण एक उदाहरण बघूया. परीक्षेने विचारलेलं उदाहरण आहे, आपण ते बघूया. नंतर प्रमाणे येणारी विषम संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला विचारलाय. पर्याय मध्ये 58, 57, 59
आणि 51. या ठिकाणी आपण जर सूत्रामध्ये चांगलं सूत्र वापरतो तर आपण हे उत्तर शोधायला सोपं जाईल. मूळ संख्या आहे, जी विषम संख्या दिलेली आहे ती 43, त्यानंतरची आपल्याला 8वी विषम संख्या शोधायची आहे. परीक्षेच्या वेळेला आपण खूप गडबडीत असतो, वेळीत असतो, आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आणि आपण काय करतो, घरीमध्ये दिलेली अंकांचीच बेरीज करून आपण उत्तर लिहून टाकतो. मग आपण म्हणतो 43 नंतर 8वी, म्हणजे 43 नंतर 51. मग पर्यायमध्ये 51 आहे का, की उत्तरपत्रिकेमध्ये अशा काही उत्तरांची व्यवस्था केली असते जेणेकरून आपलं लक्ष त्याच्यावर लगेच झालं. ओके, म्हणजे प्राथमिक स्तरावरती आपण करतो त्या क्रियांचं जे उत्तर असेल संभावित, आपलं जे वाटतं लगेच प्रथम दर्शनी ते लगेच आपल्या नजरेस पडतं. आपण लगेच म्हणतो 43 आणि 8 51, मग लगेच आपण इथे गडबड करायला आपण टिक करून ठेवतो. उत्तर सोपं आहे. ओके, पण ऍक्च्युली खूप काळजीपूर्वक आपण त्या गोष्टी सोडवायच्या. आता 43 ही मूळ संख्या आहे, आपण तुला काय सांगतो फरक कितीचा असतो, 2चा, बरोबर. आता किती म्हटली, 8वी, म्हणजे ते किती निघडलं पाहिजे, इथे 8 निघडलं. आता एक म्हणजे काय, मूळ संख्या शोधून दिलेली आपल्याला पाहिजे. हो तेथील सर आवाज येतोय का माझा, येतोय येतोय, बोला बोला, येतोय सर. थोडस ब्लर होतय आणि आवाज पण गुततोय, रेंजचा प्रॉब्लेम आहे का काही? नाही, रेंज व्यवस्थित आहे. ते फळा ब्लर होतोय, म्हणजे दिसे ना, वाचता येईना, मोबाईल वर पण वाचता येईना, लॅपटॉप वर पण वाचता येत नाहीये. लाईट कमी करा तुम्ही. नाही, जास्त कमी झाली ती. प्रकाश जास्त पडते का बोर्ड वरती? नाही, कशामुळे ब्लर होतोय, पण ब्लर होतोय, जास्त ब्लर होतोय, ते वाचता येत नाहीये. सुरुवातीच्या याच्यामध्ये थोडस बरं होत, पण नंतर हा जवळ घ्या बरं सर, जवळ घेतल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बोलतो. हा ठीक आहे, पहिल्या पेक्षा आता स्पष्ट दिसायला लागले थोडस. स्टेबल होत आहे. हा येस सर, हा येस. अंतर वाढलं होतं ना? ठीक आहे, हो अंतर जरा जास्त झालं होत. ओके ओके सर, ओके, थँक्यू. ओके, हा तर विद्यार्थी मित्रांनो, सॉरी फॉर डिस्टर्बिंग, मला असं वाटतं माझं व्यवस्थित चालू आहे, कारण वर्गातलं इंटरॅक्शन आणि या ऑनलाईनचं इंटरॅक्शन थोडस फरक पडतो, परंतु पवार सरांनी मदत केली आणि मला थोडीशी ती चूक दुरुस्त करण्यासाठी मदत केली, कारण जेणेकरून उद्देश असा आहे की जे आपण देणार आहोत ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित केलं पाहिजे. ओके, तर आपण आलो होतो की आपली जी दिलेली संख्या होती ही 43, आणि आपल्याला असं विचारलं की 43 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या विचारली. मग सूत्र जे होतं आपलं, समसंख्या असेल किंवा विषम संख्या असेल, त्या क्रमागत संख्येमध्ये दोन संख्येमध्ये 2चा फरक असतो, ह्या 2चा फरक. मग मूळ संख्या विचारली होती आपल्याला 43, 43 नंतर आपल्याला 8वी विषम संख्या विचारली क्रमागत, म्हणून या 2 संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा, 8 × 2 = 16, दोघांची बेरीज आपण केली, 6 × 3 = 9, 4 × 1 = 5, 59. प्रथम दर्शनी आपण असं वाटलं होतं की आपलं उत्तर 51 असेल, पण जेव्हा प्रतिष्ठा आपण सोडलं तेव्हा आपलं लक्षात आलं की उत्तर 59 आहे. तर लक्षात घ्यायचं, गडबड करायची नाही. याच्यामध्ये महत्वाचं सूत्र काय आपल्याला मिळालं, की क्रमागत ज्या संख्या असतात, क्रमागत 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो, 1 + 2. कितवी विचारली, जेवढी विचारली तिथे एवढं गुणाकार करायचं.
पाचवी संख्या कोणती म्हटलं? पाच. सातवी म्हटलं सात. दहावी म्हटलं दहा. अशा प्रकारे इथे आपल्याला जे आहे ती संख्या आपण त्या क्रमांची संख्या गुणायची आणि जी बेरीज येईल ते आपल्याला त्या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. ओके, आपण आणखी उदाहरण घेऊया. एक काही ना लिहून घ्यायचं असेल तर काही सेकंद थांबतो, लिहून घेऊ शकतो. पुढचं एक उदाहरण घेऊ आपण. पुढचा प्रश्न, आता आपण सम सम बघितलं, विषम विषम बघितलं, दोघांमध्ये फरक आहे 2 चा x अधिक 2 चा. ओके, पण कधी कधी दिलेली संख्या विषम संख्या असेल आणि आपण त्याच्या पुढची सम संख्या विचार दिली विषम संख्या. तो उदाहरण तुम्हाला एक संख्या आहे आपल्याकडे 235. प्रश्न विचारला या 235 नंतर क्रमाने येणारे तेवीसवी समसंख्या बघा, दिली संख्या विषम आणि आता विचारली सम कोणती येईल. त्याचे पर्याय दिले, पर्याय पण लिहितो म्हणजे नेहमीप्रमाणे आपला जो गोंधळ होतो प्रथम दृष्टीने लगेच बघून आपण सोडवतो ते लक्षात येईल. 258, 278, 280, 282. बघा, अगोदर म्हटल्याप्रमाणे अशा उत्तरांची रचना केलेली असते की जेणेकरून आपल्याला लगेच वाटलं पाहिजे अरे सॉरी याचं उत्तर हे आहे काय. बघा ते 235 आणि 23 दिले तर सगटपणे आपण गडबडीत पुन्हा तशी गडबड करून उत्तर लिहू शकतो. जर यांची बेरीज केली तर पहिलाच पर्याय दिसतो 258. हो, आलं माझं उत्तर, मी खुश झालो, चांगलं पुढे. तर आपण काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ही संख्या आहे विषम 235 आणि आपण विचारलं समसंख्या पुढची समसंख्या, काही गडबडायचं नाही. आपण नियमानुसार आपण पुढे जाऊ. आपला नियम काय की 2 चा फरक असतो विषम संख्या. आता विषम नंतर लगेच कोणती येणार आहे? ती येणार आहे सम. त्यामध्ये फरक कितीचा असेल? आणखी 1 चा. जर आपण दिलेल्या संख्येमध्ये 2 चा टप्पा आहे तर विषम संख्या येत राहते, विषम संख्येला लागून लगेच लगेच म्हणजे 1. बरोबर काय 235 नंतर 23वी समसंख्या विचारली. आपण काय करूया, 235 अधिक 2 गुणिले कितीवी? 23वी. हा गुणाकार आपण करणं गरजेचं आहे. 235 पहिली संख्या आहे, 43 46. आता आपण याची बेरीज करू, 5 आणि 6 11, 5 आणि 3 8, 200. आता याचाही पर्याय दिलाय का कुठे? नाही, पण कधी कधी पर्याय दिलेला असतो आणि आपण गडबड तेही लिहून टाकतो. आता ही 281 आली. आपण विचारली सम संख्या, ही आली 281 ही विषम संख्या. कशावरून? या एकावर. ही विषम संख्या आली, आता आपल्याला त्याच्या शेजारची संख्या सम येणार आहे. ती कितीने वाढत असते? 1 आणि. किती उत्तर आलं? 282, 282. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तरापर्यंत जायचंय. इथला जो बदल आहे तो कसा होतो तो मात्र समजून घ्यायचा. उदाहरण वाचताना संपूर्ण परीक्षेमध्ये आपण त्या प्रश्नांभोवतीच असलं पाहिजे. प्रश्नामध्ये कुठे काय सांगितलं, कुठे फसवण्याचा प्रयत्न केला का? कारण शिष्यवृत्ती परीक्षा ही सरळ सरळ नसते, सरळ रस्त्याने असं नसतं.
तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न केला जातो, तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो, तुमचं लक्ष पांगवण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यासाठी आपलं पूर्ण फोकस, पूर्ण लक्ष, मला उदाहरण कोणतं विचारलं त्या उदाहरणाकडे असलं पाहिजे. हे एक उदाहरण लिहून घ्या, म्हणजे पुढचं आपण बघूया, पुढच्या भागाकडे जाऊ. झाला असेल आपण पुढे जाऊ. अत्यधिक परीक्षेमध्ये, यापूर्वीच्या एका प्रश्न परीक्षेमध्ये एक अत्यंत सोपा प्रश्न विचारला होता, सर्वात मोठी सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या व सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या सर्वात मोठी पाच अंकी विषम संख्या यांची बेरीज किती? आता संख्या तयार करण्याचं कौशल्य यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपलं झालेलंच आहे, फक्त गडबड पूर्ण करायची नाही. या ठिकाणी कोणती संख्या सांगितली एकदा बघणं गरजेचं आहे. एक समोर संख्या सांगितली, एक विषम संख्या सांगितली. सर्वात मोठी 3 अंकी संख्या ही समोर संख्या करायला सांगितली. ओके, मग ते आपण जे पाहिलं होतं ना, 0, 2, 4, 6, 8, यां सर्वात मोठा अंक कोणता येतो? 8. आपण सर्वप्रथम काय करणार, सर्वात मोठी समसंख्या करणार आपण. शेवटी काय, 8. असं आपल्याला वाटेल की आता आपण 8 घेतला, म्हणजे सगळं 8च घेतले म्हणजे झाली सर्वात मोठी संख्या. इथे पण गडबड आपली होऊ शकते. मग आपला फक्त शेवटचा अंक सम असला पाहिजे, तो आपण सगळ्यात मोठा घेतला 8. मग 1 ते 9 मध्ये सर्वात मोठा अंक कोणता? 9. आणखी 1, 9. ही झाली सर्वात मोठी समसंख्या 3 अंक. बघा, शेवटचा अंक महत्वाचा, समसंख्या शेवटच्या संख्येवरून आपल्याला समजतं, शेवटच्या अंकावरून. तो आपण 8 घेतला सर्वात मोठा, त्यानंतर मात्र कोणते अंक घ्यायचे मोठेत मोठे ते आपल्या लक्षात राहते. ही झाली समसंख्या 3 अंकी सर्वात मोठी. ओके, आता व काय करायला सांगितलं, बेरीज. पण कोणासोबत? सर्वात मोठी 5 अंकी पण विषम संख्या. परीक्षेला जाताना तुम्ही परीक्षेमध्ये या गोष्टी करायला शिकायचं. काय विचारलं त्याच्या थोडस अंडरलाईन करत राहायचं, म्हणजे चुका होणार नाही. आता विषम संख्या सांगितली पण 5 अंकी सांगितली, हेही लक्षात घ्या. विषम संख्येमध्ये सर्वात मोठी सांगितली, मग सर्वात मोठा विषम अंक कोणता? यस, 9. सर्वात मोठा विषम अंक 9. मग आपण इथे 9 घेतला होता, म्हणजे काही लोक 1 पण घेतील, तसं नाही करायचं. तर विषम संख्या तयार होत असताना आपल्या 1 ते 9 मध्ये सर्वात मोठा अंक जो आहे तो 9, तो आपण घ्यायचा. 5 अंकी संख्या आपली तयार झाली का ती बघायचंय. 1, 2, 3, 4, 5, अर्थातच याची बेरीज आपल्याला सहज येते आणि आपण ते उदाहरण सोडू शकतो.
सांगण्याचा मुद्दा असा की इथे अनेकदा आपण जेव्हा विद्यार्थ्यांशी बोलतो किंवा विद्यार्थ्यांना चॅलेंज आपण देतो सोडायला सांगतो त्यावेळेस मुलांना इथे अनेकदा गडबड केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. इथे शेवटी 8 लिहिल्या म्हणून सगळेच 8 लिहितात. 888 त्यांच्या दृष्टिकोनातून ही सर्वात मोठी समसंख्या आहे. तर इथे गडबड एकदा झाली नाही की मग आपलं त्या ठिकाणी उत्तर ए ही बेरीज जी आहे तुम्हाला सहजगत्या करता येईल. याला अनुसरून आणखी एक उदाहरण आहे ते आपण घेऊया. सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या यांची बेरीज किती काही वेळात एका मिनिटात सोडवण्याचा प्रयत्न करा. मी लगेच त्या संदर्भात सांगतो. पुन्हा पहिल्या विधान उदाहरणासारखी काळजी घ्या. ओके प्रयत्न केला असते उत्तर येणं अपेक्षित इतक्या लवकर. पर्याय मुद्दा म्हणून मी दिले नाही. पर्यायाची व्यवस्था पुन्हा तशीच केलेली असते जेणेकरून तुम्ही उत्तरा तुमचं उत्तर चुकलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली असते. सहा अंकी सर्वात लहान विषम संख्या म्हटली. सर्वात लहान विषम संख्या विषम म्हटलं सर्वात लहान म्हटलं की पुन्हा तुमचा शेवटचा अंक जो आहे तो विषम आला पाहिजे तो सर्वात लहान आला पाहिजे. तो किती असेल अर्थातच एक. आता सहा अंकी करायचे सर्वात लहान विषम संख्या करायची. सर्वात लहान विषम अंक कोणता आहे एकच. सहा अंकी करायचे पुढे एक दोन तीन चार पाच सहा ही सहा अंकी विषम संख्या तयार झाली सर्वात लहान. ओके व काय करायचं सांगितलंय सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या. सर्वात मोठी सहा अंकी समसंख्या सर्वात मोठा समसंख्या सम अंक असलेला मोठा अंक कोणता तो 8. अर्थातच मागच्या उदाहरणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आता यापुढचे जे अंक आहेत अगोदरचे अंक ते कसे असले पाहिजे मोठ्यात मोठे असले पाहिजे. तिथे सम असण्याचं बंधन नाही कारण समसंख्या ठरवण्याचं काम फक्त शेवटचा अंक करतो. अर्थातच इथे किती अंक झाले एक दोन तीन चार पाच. गडबडीत आपण कमी घेतलाय रचना पण चुकली. परीक्षेला अशा गडबडी नेहमी होतात ते आपण शक्यतो टाळायचे आणि आपलं उत्तर चुकतं बऱ्याचदा. आठ आणि एक नऊ नऊ एक दहा अकरा अकरा अकरा
अशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित आहे. अनेकदा शेवट असा एखादा कमी दिलेला असतो, इथे एखादा शून्य दिलेला असतो जास्त, अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला कळवण्यासाठी जाणीवपूर्वक तयार करून जे उत्तर प्रथम दृष्टीने दिसतं असे जे असते ना, एक तर पहिल्या पर्यायाला दिली असते किंवा शेवटच्या पर्यायाला, जेणेकरून आपलं लक्ष त्या ठिकाणी गेलं की आपण त्या ठिकाणी लगेच आपण चुकू शकतो, अशा प्रकारचे लक्षण असते. आता बघा मित्रांनो, आपण बेरीज पाहिली, त्याचप्रमाणे वजाबाकी पण आहे, गुणाकार आहे. गुणाकारामध्ये एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, गुणाकारामध्ये आपल्याला आपण साधं गुणाकार घेऊया, त्याच्यावर सूत्र तयार होईल आपलं. ही चार एक समसंख्या आहे आणि सहा एक समसंख्या आहे, यांचा गुणाकार काय आहे ना, 26 24. ओके, आपण एक विषम संख्या घेऊ, एक समसंख्या घेऊ, यांचा गुणाकार आला 12. 3 चौक 12 किंवा 4 त्रिक 12. आता आपण दोन विषम संख्या घेऊ, 5 विषम आहे वाटलंस इथे बदलूया आपण, 7 ही एक विषम संख्या आहे, या दोघांचा गुणाकार केला तो आला 35. आता मी जाणीवपूर्वक एकाच वेळी दोन गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतोय, का इथे दोन समसंख्या आहेत 4 आणि 6, यांचा गुणाकार जर केला तर तो 24 येतोय. हा येणारा गुणाकार जो आहे तो देखील सम आहे. बघा इथे सम आहे, इथे सम आहे, उत्तर देखील सम आहे. काय स्टेटमेंट तयार, वाक्य काय तयार आहे, दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच असतो. लक्षात. आता इथे 3 काय आहे, विषम आहे, 4 काय आहे, सम आहे, येणार उत्तर काय आहे, सम आहे. बघा दोन समसंख्यांचा गुणाकार हा सम येतो. एक विषम संख्या घेतली, दुसरी विषम समसंख्या असेल, म्हणजे एक विषम एक सम असेल, तर येणारा गुणाकार हा सम असतो. ओके, इथे मात्र मी दोन्ही विषम घेतल्या, दोन विषम संख्यांचा गुणाकार काय आहे, 5 काय आहे, विषम. ओके, आता इथे विषम सम आहे, जर समविषम झालं तर काय काय बदल होतो का, गुणाकारामध्ये काही बदल होत नाही, पदांची आदला बदल जरी झाली तरी गुणाकारामध्ये बदल होत नाही. मग 6 गुणिले 3 ही समसंख्या आहे, ही विषम आहे, सम आणि विषम यांचा गुणाकार 8, यावर आपलं काय लक्षात येतं, ही सम आहे, उत्तर काय येतं, सम. या चारही प्रकारच्या उदाहरणावरून आपल्याला असं म्हणता येईल, एक सूत्र तयार करता येईल. हे सूत्र पुढच्या काही उदाहरणामध्ये किंवा परीक्षेला विचारलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला मदत करत. काय तयार होतं वाक्य आपलं, दोन समसंख्यांचा गुणाकार सम असतो. एक लिहून घेऊ शकता, दोन समसंख्यांचा गुणाकार हा नेहमी सम असतो. ओके, एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांचा गुणाकार काय असतो, सम असतो. तेही लिहिता येत, दोन विषम संख्या, दोन विषम संख्या यांचा गुणाकार हा विषम असतो. लक्षात घ्या, आणि एक सम एक विषम अर्थातच हे दोन्ही मुद्दे सारखेच आहे, विषम गुणिले सम काय किंवा सम गुणिले विषम काय, त्यांचा गुणाकार हा सम असतो. हे तुमचे मुद्दे लक्षात आल्यानंतर एकच उदाहरण याच्यावरती आपण घेऊन पुढे जाऊया. एक सोपंच उदाहरण आहे,
खालीलपैकी कोणत्या संख्येला गुणल्यास सातने गुणल्यास गुणाकार समसंख्या येईल? प्रश्न काढला, खालीलपैकी कोणत्या संख्येला सातने गुणल्यास गुणाकार सम येईल? तुमच्या इथे लगेच लक्षात आलं पाहिजे, सूत्र पण लक्षात आलं पाहिजे. इथे सात दिलं, सम विचारलं आणि काय आलं पाहिजे याचही एक कल्पना आपल्या मनात आली पाहिजे. संख्या दिल्यात आपण, पण संख्या लिहूया. पहिली संख्या आहे 743, दुसरी आहे 745, अर्थात तिसरा पर्याय आहे 740, चौथा पर्याय आहे 744. चार पर्याय दिले, पण असं विचारलंय त्यापैकी असं कोणतं पर्याय आहे ज्याला सातने गुणल्यानंतर त्याचा गुणाकार काय येऊ शकतो, सम येऊ शकतो. ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या तुम्ही अंडरलाईन करायला थोडस सवय लावून घ्या. आता अगोदरच्या ठरल्याप्रमाणे सूत्राप्रमाणे आपल्याला सम जर यायचं असेल, विषमने जर सम यायचं असेल, विषमने गुणताना उत्तर सम यायचं असेल तर काय पाहिजे, केव्हा येतं सम? बरोबर, विषम गुणिले सम बरोबर सम. ओके, अर्थातच आपण प्रत्येकाचा गुणाकार करत बसायची गरज आहे का? नाही. इथे शेवटचा अंक आपण बघायचा. ओके, इथे ठरलेलं सूत्र काय सांगतं की विषम आहे तिथे आपण सम असली पाहिजे, म्हणजे उत्तर सम आहे. इथे सम कोणती दिसते, तीन आहे का? नाही. पाच आहे का? नाही. एक? नो. चार? येस. म्हणजे हा आपला पर्याय, प्रत्यक्षात गुणाकार करायची आपल्याला गरज नाही. ओके, लक्षात घ्या. काही हुशार मुलं पटकन काय करतात, सूत्र जरी लक्षात नसेल ते लगेच काय करतात, सात्रिक 21, एक नाही, सात 5 35 पाच नाही, 7 1 7 नाही, 7 4 28 आठ येस, असंही काही मुलं करतात. ओके, लिहून घ्या आवश्यकता असेल. पुढे जाणार आहोत आपण, अगोदरच्या भागावरती काही प्रश्न असतील तर आपण सर्वात्मक आपल्या शिक्षकाकडनं असे प्रश्न सोडवू शकता, आणि वाटल्यास काही प्रश्न शेअर पण करू शकता, त्याच्यावरती आपण चर्चाही करू शकतो. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे मूळ संख्या. हा मूळ संख्या जो आहे मूळ संख्या हा घटक समजून घ्यायचा व्यवस्थितपणे. आपल्याकडे आपण जर 1 ते 100 चार्ट आपण जर केला, फक्त जर केला, तर त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या संख्या आहेत. ती नैसर्गिक संख्या आहेत, मूळ संख्या आहेत, त्याच्यामध्ये वर्गसंख्या पण आहे. आपण तो चार्ट मी तुम्हाला या तास तिथेनंतर टाकणार आहे, व्यवस्थित तयार करून तुमच्या मेन्ससाठी, जेणेकरून तो तुम्हाला नेहमी उपयोगी पडेल. आता सगळ्यात अगोदर मूळ संख्या म्हणजे काय ते एकदा समजून घ्या. अशा काही संख्या आहेत, फक्त हो
कोणत्याही संख्येला एकाने म्हणतात, ही तर गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. कोणतीही संख्या, 5 घ्या, 10 घ्या, 25 घ्या, कोणत्याही संख्येला एकाने म्हणतात. परंतु काही संख्या अशा आहेत की त्यांना इतर कशानेही भाग जात नाही, फक्त त्याच संख्येने भाग जातो, ते आपल्याला शोधायचे. आपण सुरुवात आपण 1 पासून जर केली तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 असा आपण 100 पर्यंत जर घेतला तर तो चार्ट तुम्हाला मी टाकून देईल कसा तयार करायचा. आता एक ही संख्या अशी आहे कि तिला फक्त एकानेच भाग जातो, आणखी कशाने भाग जातो का? नाही. म्हणून एकचा विचार झालेला नाही मूळ संख्येमध्ये, तिला फक्त एकमेव संख्या आहे ती एक, तर तिला एकानेच भाग जातो. मात्र 2 ही संख्या अशी आहे की या 2 ला एकाने भाग, मी तर अगोदर म्हटलंय गणितीय संकल्पना आहे की कोणत्याही संख्येला एकने भाग जातो, शून्य सोडून जी कोणती संख्या असेल, शून्य हा अंक सोडून जी कोणती संख्या असेल त्याला एकने भाग हा जातो. 2 ला कशा कशाने भाग जातो? एक एकाने जातो आणि एक 2 ने जातो. आणखी कशाने भाग जातो का? नाही. पुढची संख्या मग 3. 3 ला पण 2 संख्येने भाग जातो, अर्थातच 1, 2 ने जातो का? हो जातो, पण बाकी उरते. म्हणजे काय? अशा संख्या की ज्यांना त्याच संख्येने भाग जातो, 1 ने भाग जातो आणि भाग दिल्यानंतर बाकी उरत नाही, हे महत्वाचं. ओके, पुढे मी बोलतोय त्याच्यामध्ये. 3 ला कशा कशाने भाग जातो? 1 ने जातोय, 3 ने जातो. 4 ला कशा कशाने भाग जातोय? 1 ने. 4 2च्या पाढ्यात आहे 2 आणि 4 4च्या पाढ्यात, इथे 3 3 विभाजक आले. 5 ची काय अवस्था आहे? 1 ने भाग जातो, 5 ने जातो. 6 ची काय अवस्था आहे? 1 ने, 2 ने, 3 ने, 6 ने. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांना केवळ त्याच संख्येने आणि 1 ने भाग जातो त्यांना म्हणायचं मूळ संख्या. लक्षात घ्या. मग आता अशा कोणकोणत्या संख्या आहेत ते आपलं जर आपण शोधलं, या 13 पर्यंत आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपलं असं लक्षात येतं की ही 2 1 अशी संख्या आहे की तिला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. 3 पण अशी संख्या आहे की त्याला 1 आणि 3 ने भाग जातो. 5 अशी आहे की 1 आणि 5 ने जातो. आणखी कोणती आहे? 7. त्यानंतर 9. लगेच आपलं 1 आणि 1 आपलं शांत धोरण ते चुकलं, चुकतं मग आपलं कधी कधी. मग 9 आहे का? नाही. त्याला 1 आणि 3 आणि 9 आणि भाग जातो म्हणून 3 आहे. 10 अर्थातच नाही. 11 1 आणि 11 भाग जातो. 12 नाही. 13 सुद्धा ही एक मूळ संख्या. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या संख्येला 1 आणि 3 संख्या या संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने निशेष भाग जाते, निशेष म्हणजे बाकी न उरणारे, अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. लक्षात घ्यायचंय. मग आता 1 ते 100 पर्यंत जर आपण असं जर पुढे चार्ट केला तर आपलं असं लक्षात येईल की टप्प्याटप्प्याने आपण जर पार बघितलं तर 2 ते 2 ते म्हटला 1 आपण उल्लेख कशातच केला नाही. मग 2 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आल्या? 2, 3, 5, 7. आता पुढच्या टप्प्यामध्ये कोणते येते? 11, 13, 17, 19 असे टप्पे तुम्ही जर करत बसला, तुम्ही जर प्रयत्न केला तर तुमच्या असं लक्षात येईल की दोन ते 10 मध्ये हे 4 संख्या मूळ आहेत, 11 ते 20 मध्ये या 4 संख्या मूळ आहेत, 21 ते 30 मध्ये या 2 संख्या मूळ संख्या. अशा करत करत आपण 99 पर्यंत आपण जर गेलो, 100 पर्यंत जर आपण बघितलं तर एकूण अशा मूळ संख्या आहेत त्या 25 आहे.
एक ते 100 पर्यंत जर विचार केला तर एक ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहे? 25 आहे. लक्षात घ्या. मग आता उरलेल्या ज्या संख्या आहेत, हा एक भाग बघितला मूळ संख्या. दुसऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत संयुक्त संख्या. संयुक्त. आता दोन्हीमध्ये काय फरक आहे? ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त आहेत. उपगणित आहे. जसं आपण समावेशन बघितलं तसं ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त. इथेही एक सोडून द्यायचा, एक आपण कुठे धरलेलं नाहीये या प्रक्रियेमध्ये. मग आता संयुक्त संख्या शोधण्याचं तंत्र काय आहे? ज्याप्रमाणे आपण मूळ संख्या शोधत होतो, मूळ संख्या शोधत असताना मूळ संख्या आपण बाजूला काढल्या, त्यानंतर ज्या उरलेल्या संख्या आहेत त्यांचा आपण जर समूह केला तर आपल्या असं लक्षात येतं की उरलेल्या सर्व संख्या संयुक्त आहेत. तर संयुक्त संख्या म्हणजे काय तेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. केवळ असं म्हणून चालणार नाही की ज्या मूळ नाही त्या संयुक्त आहेत. ते संयुक्त का आहेत ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी मुख्य धोरण काय आहे की मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येनं एक आणि फक्त तीच संख्या यांनी भाग जातो, या पलीकडे कोणत्याही संख्येने निश्चित भाग जातो, त्याला म्हणायचं मूळ संख्या. मग त्याच्या थोडंसं वेगळं संयुक्त संख्येमध्ये काय आहे? अशा संख्या की ज्या संख्येना, आता उदाहरण इथे बघूया आपण, ही 10 संयुक्त आहे का? पहिल्या धोरणानुसार बघितलं तर हो, ती मूळ संख्या नाही याचा अर्थ संयुक्त आहे. ती संयुक्त का आहे ते आपण एकदा बघूया. ही जर 10 ही संयुक्त संख्या आहे तर ती का आहे? सगळ्यात पहिलं या 10 कशाने भाग जातो? एकाने. तर तो मूळमध्ये पण जातो. या 10 10 भाग जातो. जर केवळ या 10 या 2 संख्याने भाग गेला असता, इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग गेला नसता, तर आपण म्हटलो असतो की 10 सुद्धा मूळ संख्या आहे. पण या 10 आणखी कशा कशाने भाग जातो? एका नंतर येणार आहे 2. 2 टेस्ट आपण करू. 2 भाग जातो का? हो, 2 × 5 = 10 भाग जातो. ओके. आणखी 3 जातो का? निशेष. 3 × 9 1 बाकी होते, निशेष नाही. 4 × 8 2 बाकी होते, निशेष भाग जात नाही. 5 × 5 = 10 म्हणजे काय? या 10 या संख्येला एक तीच संख्या आणि इतरही संख्यांनी भाग जातो. बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय? संयुक्त संख्या म्हणजे दिलेल्या संख्येला एक तीच संख्या आणि इतरही संख्येने निश्चित भाग जात असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. लक्षात घ्या. पुन्हा मी मूळ संख्येकडे जाईल. मूळ संख्या काय म्हणते? की ज्या संख्यांना एक आणि तीच संख्या फक्त याच्या पलीकडे कशाने भाग जात नाही, तिला मूळ संख्या आणि एक तीच संख्या आणि इतरही संख्येने भाग जाणाऱ्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणजे. हे लक्षात घ्यावं. आता 1 ते 100 मध्ये आपला असा प्रश्न विचारला जातो. या टप्प्यावरती प्रश्न विचारतात, 2 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या कोणत्या, संख्या कोणत्या. तो चार्ट मी जेव्हा तुम्हाला टाकेल ग्रुपवरती, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरून अनेक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकते. आता 1 ते 100 मध्ये जर 25 मूळ संख्या आहे तर संयुक्त संख्या किती असतील? आपण लगेच म्हणाल तर 75. आणि हे उत्तर बरोबर आहे का? अर्थात नाही. का नाही? तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक असा अंक होता की ज्याला फक्त एकाच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही अंकाने भाग जात नाही. मूळ संख्येची अट अशी आहे की 2 संख्येने भाग गेला पाहिजे. कोणत्या? तर ती 1 महत्वाची आहे आणि दुसरी आहे ती 30 संख्या. ही महत्वाची आहे. पण एक ही एक अशी संख्या आहे, एक ही एक असा अंक आहे, अशी संख्या आहे की ज्याला केवळ एक आणि एकानेच भाग जातो, म्हणून ती मूळ नाही.
ती संयुक्त पण का नाही? संयुक्तला पण काय धोरण आहे? एकतर तिला एकाने भाग घ्यायला पाहिजे, बरोबर, दुसरी म्हणजे त्याच संख्येने भाग घ्यायला पाहिजे, तिसरी गोष्ट म्हणजे आणखी कुठल्या तरी संख्येने निशेष भाग घ्यायला पाहिजे. मग एक ही अशी गोष्ट आहे का ती फक्त एकाने भाग जाते, बरोबर, म्हणून ती मुळाने नाही आणि संयुक्त मूळ संख्या. एक ही मूळ पडलंय, संयुक्तही नाही, तीही गेले, 26 गेले, उरले किती? 74. ओके, म्हणजे 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहे असं जर आपल्याला आपण शोधलं तर आपल्या लक्षात येईल की त्या आहेत 74. ओके, याचा काय मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही लिहा. तुमच्या आणखी एखादी गोष्ट काही लक्षात आली का? निरीक्षण, तुमचं जर निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात यायला हवं एक आणखी एक महत्वाचा मुद्दा, की ह्याच्या मूळ संख्या आपण शोधल्या त्याच्यामध्ये थोडा हायलाइट करतो मी. या गटामध्ये इथपर्यंत काही संख्या हॅलेट केली, 2, 3, 5, 7, 11, 13. यामध्ये रिलेशन जर केलं तर आपल्या लक्षात येतं की 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या मूळ संख्या आहेत. अशा आपण जेव्हा मूळ संख्या जर शोधल्या 100 पर्यंत तर तुमच्या असं लक्षात येईल की बहुतेक मूळ संख्या या विषम आहे, विषम आहे. अर्थातच पहिल्या म्हटल्याप्रमाणे शेवटचा अंक 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी. अर्थात बहुतांश संख्या ह्या विषम आहेत, विषम दिसतील तुम्हाला. फक्त एकमेव एक अंक असा आहे, 2, हा काय आहे? मूळ आहे आणि शिवाय तो सम आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये असा एक अंक सांगा, असा अंक एक कोणता आहे की जो मूळ पण आहे आणि सम पण आहे? तर तो आहे 2. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. इतर सर्व मूळ संख्या या कोणत्या आहेत? विषम संख्या आहेत. आजचा हा एक महत्वाचा भाग आपण बघितला आहे, त्याच्या आधारित पुढचा भाग आहे जोडमूळ संख्या, चौकोनी संख्या, त्रिकोणी संख्या, या सर्व बद्दल आपण उद्याच्या तासिकेत बघणार आहोत. या भागाबद्दल थोडस तुम्ही चिंतन करा, मनन करा, यावरती आणखी थोडी स्पेक्ट्रम तुम्ही तयार करा. तासिका झाल्यानंतर तुम्ही प्रामुख्याने तुमच्या वर्गामध्ये जे काही प्रश्नपत्रिका असतील, इतर प्रश्नपत्रिका, त्यातील वेगवेगळे प्रश्न तुम्ही शोधून त्याच्यावरती तुम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शिवाय त्यालाच अनुसरून आपल्याला प्रश्न निर्मिती पण करता आली पाहिजे, उदाहरणाची निर्मिती पण करता आली पाहिजे. उदाहरणाची निर्मिती करत असताना आपल्या मेंदूमध्ये ज्या क्रिया घडतात त्या आणखी वेगाने घडण्याचं काम होतं. फक्त दिलेली प्रश्न सोडवणे हा एक मार्ग झाला, दुसऱ्याही मार्गाने आपण जर प्रश्न तयार केली तर ती आणखी तो जो भाग आहे, तो जो विषय आहे आपला, तो आणखी मजबूत होण्यासाठी उपयोग होतो. याला जोडून जो पुढचा भाग आहे तो आपण उद्याच्या ठिकाणी आपण घेणार आहोत. आज आपण येथेच थांबणार आहोत. एक छानासा तक्ता मी काही वेळाने ग्रुपवर शेअर करेन, तो तुम्ही बघायचं. त्याच्यावर आधारित आपलं पुढे बोलायची तासिक आपण घ्यायची. पवार सर थांबले, चालेल.
हो सर, एकच मिनिट हा। सगळं एका दृष्टी देण्यापेक्षा थोडस उद्या याच्यावर आधारित काम घेता येईल आणखी. धन्यवाद सर। आज शिक्षकतील भागवत सर, केंद्र प्रमुख अकोले।